नमस्कार, मी मानसिंग खोराटे, चेयरमन अथर्व इंटरटेट दौलत कारखाना। सध्या जी युनियनच्या पदाधिकाऱ्यांच्याकडून कामगारांच्या बाबत दिशाभूल चाललेली आहे त्याच्याविषयी मला दोन शब्द बोलायचे आहेत। कामगारांच्या युनियनने सांगितलेलं आहे की आम्ही फक्त 1388 प्रति कामगार देणार आहोत, पण ते 1388 नसून किमान 4000 ते मॅक्झिमम 5000 रुपये एवढी प्रत्येक कामगाराची वाढ होणार आहे। अधिक 3000 रुपये जे कामगारांनी स्वेच्छेनं परमनंट होण्यासाठी किंवा 12 महिने पगार मिळण्यासाठी कमी केले होते ते वाढवणार आहेत। म्हणजे त्या लोकांचे जवळजवळ 4 अधिक 3 7 ते 8 हजार रुपये वाढ होणार आहे, आणखीन इतरांची 5000 रुपयाच्या आसपास वाढ होणार आहे। म्हणजेच ज्या कामगाराला जो परमनंटचा सीझनलचा परमनंट झाला होता आणि त्याची कटिंग होऊन 12000 रुपये मिळत होते त्याला जवळपास 18 ते 19 हजार रुपये मिळणार आहेत, आणि ज्या कामगारांना 21 ते 22 हजार रुपये मिळत होते, सॉरी 20 ते 21 हजार रुपये मिळत होते त्यांना 25 ते 26 हजार रुपये मिळणार आहे। ही भरघोस वाढ म्हणजे जवळजवळ आज असलेल्या पगारावर 25% वाढ आहे। म्हणजे त्यांचा डिमांड होता 12%, तर आम्ही जवळजवळ 25% वाढीला तयार झालेलो आहोत। तरीही त्यांचं म्हणणं आहे की त्याच्यापेक्षाही डबल पेक्षाही जास्त, म्हणजे जवळजवळ 100% वाढ करायची आहे, आणि ते काय आम्हाला अजिबात शक्य नाही। तेव्हा मी कामगारांना आवाहन करू इच्छितो की आम्ही जे सीझनल कामगार होते आणि त्यांनी ज्यांनी कटिंग मंजूर केली होती त्यांना आता 12000 रुपयाच्या आसपास पगार मिळणार होता, त्यांना जवळजवळ 18 ते 19 हजार रुपयाच्या आसपास पगार मिळणार आहे, आणि 20 ते 21 हजार मिळत होता त्यांना 25 ते 26 हजार रुपये पगार मिळणार आहे। हे आकडे ध्यानात ठेवावेत, आणि ज्यांना हे मंजूर असेल त्यांनी उद्यापासून सोमवारपर्यंत कामावर रुजू व्हावं। जे कामावर रुजू होणार नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, आणि जो मग कोर्टाचा निर्णय लागेल त्याला आम्ही आणखीन ते दोघेही बांधील असतील, मग तो काहीही लागू दे। दुसरं शेतकऱ्यांना सांगायचं झालं तर शेतकऱ्यांनो, हे जे युनियनचे पदाधिकारी राधानगरी, इचलकरंजी, कोल्हापूरहून येत आहेत त्यांना त्यांच्या उसाचं काही पडलेलं नाही। हा कारखाना चालू झाला बंद राहिला त्याचा काही फरक पडत नाही त्यांना। त्यांना कसंही करून हे चिघळवायचं आहे, त्याच्या मागं काय गणित आहे हे मला अजून समजलेलं नाही आहे। तर शेतकऱ्यांनो, ह्या बाहेरच्या माणसांना येऊन इथं राजकारण करू देऊ नका। हे बाहेरची माणसं येऊन कधीच हा कारखाना चालू होणार असं त्यांना वाटणार नाहीये। जर का एखाद्या कामगाराला ज्याला आज 12000 मिळतात त्याला 18 ते 19 हजार रुपये मिळणार असतील, जर का ज्याला 20 ते 21 हजार मिळतात त्याला 25 ते 26 हजार मिळणार असतील, तर त्याच्यापेक्षा आणखीन भरघोस वाढ काय द्यायची, आणि मी किती नुकसानीत जायचं, मला सुद्धा नुकसान किती सहन करायचं किंवा किती सोसायचं ह्याला सुद्धा एक लिमिट आहे। कारण मला हा दौलत कारखाना कायम चालू ठेवायचा आहे, नाहीतर ह्याच्यापूर्वी सुद्धा अशीच भरघोस वाढ भरघोस सगळं काही देऊन हा कारखाना एका वेळी बंद पडलेला आहे। त्यामुळं आज मी ही वाढ जी जाहीर करत आहे ती फायनल वाढ आहे, आणि म्हटल्याप्रमाणे सोमवारच्या आज जे येतील त्यांनाच आम्ही कामावर रुजू करून घेणार आहोत, नाहीतर आम्ही पुढच्या काय सर्व पुढच्या बाकी सगळ्या लोकांची कायदेशीर कारवाई करणार आहोत।